कात्रज जमीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक 6 तास बंद राहणार आहे। 18 मार्चला रात्री 11 ते 19 मार्चला पहाटे 2 वाजेपर्यंत तसंच 23 मार्चला रात्री 11 ते 24 मार्च 2023 पहाटे 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल। VMS आणि VSD सिस्टीम बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। तर हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल। मेट्रो 3च्या कामामुळे दक्षिण मुंबईतील बस फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना बससाठी बराच वेळ वाट पाहावी लागते, त्यामुळे कमी झालेल्या बस फेऱ्या पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांनी बेस्टकडे केली आहे। मुंबईच्या मेट्रो 2 अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस। अ आणि मेट्रो 7 या मार्गिकेतील 5 स्थानकांवर आता प्रवाशांना पार्किंगची सुविधा मिळणार आहे। मागाठाणे, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम आणि बोरिवली पश्चिम या 5 मेट्रो स्थानकांजवळ मेट्रोनं पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मुंबईच्या छेडानगर जंक्शन उड्डाण पुलाचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे मानखुर्द ठाणे प्रवास आणखी वेगवान होणार आहे। या पुलामुळे 30 ते 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। हा पूल 1235 मीटर लांबीचा आहे। या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार असल्याचं कळतंय। आता मुंबई महापालिकेची उद्यानं मैदानं 15 तास खुली राहणार आहेत। सोमवार ते शुक्रवार पहाटे 5 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत खुली राहण्याची नवी वेळ असणार आहे। तर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही मैदानं खुली राहतील। भंडाऱ्याची उधळण म्हणजे